आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ शहराला नगरपालिकेचा दर्जा द्या, आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच. शिरोळ शहराला नगरपालिकेचा दर्जा द्या अशी मागणी करत येथील तहसीलदार कार्यालयावर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन करण्यात आले. शिरोळ शहराची वाढती लोकसंख्या, वाढती औद्योगिक वसाहत आणि व्यापार याचा विचार करून शिरोळ शहराला नगरपालिकेचा दर्जा द्यावा अशी मागणी होत आहे. दिनांक 5 फेब्रुवारी पासून शिरोळ कृती समितीच्या वतीने या मागणीसाठी बेमुदत आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आलाय. आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब देसाई यांच्यासह ज्ञानदेव जाधव, पैलवान प्रकाश गावडे, माळी सर, बंटी संगपाळ, के डी पाटील, चंद्रशेखर चुडमुंगे, अजित सावंत, ज्ञानेश्वर पाटील, विनायक सावंत, सुहास माने, अभिजित फडतारे, विठ्ठल माने, तानाजी चुडमुंगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमात. आज शिरोळ ग्राम पंचायत असताना सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेचं या ठिकाणी संख्यात्मक ज्यावेळेला बघतो त्यावेळेला पूर्ण झाले असताना सुद्धा या गव्हर्नमेंट किंवा हे सरकार या ठिकाणी या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे न्याय देत नाही आणि ह्या न्याय आपल्याला मिळावा म्हणून शिरोळ ग्रामस्थांच्या वतीनं बालशिवाजी मंडळाच्या वतीनं आज या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आणि आंदोलन करत असताना या ठिकाणी प्रत्येक गावामधले मंडळं या ठिकाणी दररोज बसणार आहेत आणि याच्यावर नाही झालं तर तीव्र आंदोलन करण्याचं जे आमचं उद्दिष्ट आहे ते तीव्र आंदोलन कृती समिती अधिक बाकीचे गावातील लोक या ठिकाणी एक आंदोलन निर्माण करणार आहेत. आणि निर्माण करत असताना यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनानं आमचा जाणीवपूर्वक विचार करून या ठिकाणी नगरपालिकेला त्यांनी ताबडतोब मंजुरी द्यावी अशी आमची इच्छा आहे.